हॅलो एव्हरी वन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत क्लास 8th सब्जेक्ट इंग्लिश, पोएम 2.3 द लिटिल रिव्हर. या पोएमचे लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन. द लिटिल रिव्हर याचा अर्थ होतो छोटी नदी. आर लिटिल रिव्हर इट मेंडर्स अलॉंग इन समर. द वॉटर इज ओनली नी डीप. आमची जी काही छोटीशी नदी आहे ती वळणे घेत वाहत जाते. इन समर द वॉटर इज ओनली नी डीप. उन्हाळ्यामध्ये तिच्यात फक्त गुडघे बुडतील एवढं पाणी असतं. अँड काऊज अँड कार्ट्स कॅन क्रॉस इट विथ ईज. फॉर द बँक्स दो हाय आर नॉट सो नॉट टू स्टीप. या नदीमधून गाई बैलगाड्या अत्यंत आरामदायकपणे क्रॉस करून जाऊ शकतात, यामधून जाऊ शकतात. या नदीचे जे काही किनारे आहेत जरी ते उंच असले तरी ते करळ नाही आहेत. स्टीप या शब्दाचा अर्थ होतो करळ. नो साईन ऑफ स्लाईम द सँड्स शाईन ब्राईट ऑन वन शोर कॅश फील्ड्स ब्लॉसम व्हाईट. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या चिकट पदार्थाचा किंवा चिखलाचे चिन्ह दिसत नाही. त्या ठिकाणी असणारी जी काही सँड आहे, जी काही रेती आहे ती प्रखर उज्ज्वल अशा पद्धतीने चमकते. ऑन वन शोर एका किनाऱ्यावर कॅश फील्ड्स म्हणजेच पांढरी फुलं असणारं उंच गवत यांचा पांढरा शुभ्र बहर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. चिरपिंग मैनाज थ्रू दॅट साईट द जॅकल्स हाऊल इज हर्ड देअर ॲट नाईट. त्या ठिकाणावर आपल्याला मैनांच्या गाण्यांचा आवाज ऐकू येतो आणि रात्रीच्या वेळेला कोल्ह्यांच्या ओरडण्याचा आवाज येतो. अक्रॉस लाय ग्रोव्ज ऑफ मँगो अँड पाम द व्हिलेज प्रीस्ट्स ड्वेल इन देअर कूल शेड. या नदीच्या बाजूला आंब्याच्या झाडांच्या आणि पाम ट्रीज या झाडांच्या छोट्या छोट्या वाटिका आहेत, छोटे छोटे उपवन आहे ज्याला आपण राई म्हणतो, आमराई. द व्हिलेज प्रीस्ट्स ड्वेल इन देअर कूल शेड. आणि गावातील जे काही पुजारी आहेत ते पुजारी या झाडांच्या थंडगार सावलीखाली वास्तव्य करतात. गर्ल्स अँड बॉईज बेथ क्लोज टू द बँक. या नदीच्या किनाऱ्याजवळ मुलं आणि मुली आंघोळ करतात. स्प्लॅशिंग विथ देअर गमछाज ॲज दे वेड. ज्यावेळेस ते ज्या ठिकाणी कमी पाणी आहे अशा कमी पाण्यातून जात असताना त्यांचे जे काही गमछा आहेत, जे कॉटन टॉयल आपण ज्याला म्हणतो, त्याने ते पाणी उडवण्याचा प्रयत्न करतात. ॲट डस्क अँड डॉन वन्स देअर बाथ इज डन दे डीप वॉच क्लोथ्स टू ट्रॅप स्मॉल फिश. एकदम सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा त्यांची आंघोळ होते त्यावेळेस त्यांच्याजवळ असलेले छोटे छोटे वॉश क्लोथ्स, जे स्मॉल क्लोथ फॉर वॉशिंग फेस, तोंड धुण्यासाठी वापरण्यात येणारे छोटे छोटे जे काही कपडे आहेत ते कपडे ते त्या ठिकाणी बुडून मासे पकडण्याचा प्रयत्न करतात. टू देअर हाऊस होल्ड टास्क द वाईव्ज रिटर्न हॅव्हिंग यूज्ड रिव्हर सँड टू स्कोर इच डिश. त्या ठिकाणी असणाऱ्या स्त्रिया या त्यांचं घरकाम करण्यासाठी परतताना त्या नदीच्या किनारी नदीच्या वाळूमध्ये असणाऱ्या जे छोटे छोटे छोटी वाळू किंवा छोटे दगड आपले भांडे घासण्यासाठी त्या घेऊन जातात. इन आषाढ क्लाउड्स गॅदर
द वॉटर्स राईज. आषाढ महिन्यामध्ये ढग जमा होतात आणि पाण्याचा साठा वाढतो. द रिवर्स इन स्पेट द करंट ग्रोज स्ट्रॉंग. आणि या काळामध्ये नदीला खूप मोठा पूर येतो आणि त्या पाण्याचा प्रवाह हा फार स्ट्रॉंग प्रखर अशा पद्धतीनं असतो. द एअर इज राईफ विथ बॅबलिंग साऊंड्स. त्यावेळेस वाहणारा जो काही वारा आहे या वाऱ्यामध्ये जणू काही जोराने बोलण्याचा आवाज त्या आवाजाने हा भरलेला वाटतो. ॲज द मडी टोरंट स्वर्ल्स अलॉंग. की जसा चिखल मिश्रित पाण्याचा प्रवाह हा जोराने वाहतो तशा पद्धतीचं हे दृश्य होते. द वूड्स ऑन शोअर स्टीर टू लाईफ अगेन अँड आर व्हिलेज वेकन्स टू सेलिब्रेट द रेन. त्या किनाऱ्यावर असणारं जे काही झाडं आहेत हे झाडं पुन्हा जगण्यासाठी तयार होतात. अँड आवर व्हिलेज वेकन्स टू सेलिब्रेट द रेन. आणि आमचं गाव पुन्हा एकदा पावसाचं आगमन सेलिब्रेट करण्यासाठी पावसाच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी जागं होतं. कवितेचे कवी आहेत रवींद्रनाथ टागोर. या कवितेच्या माध्यमातून कवी रवींद्रनाथ टागोर यांनी एक छोटीशी नदी त्या नदीमध्ये वातावरणानुसार हवामानानुसार ऋतूनुसार घडत जाणारे बदल आणि त्या बदलानुसार बदलत जाणारं जीवन या सर्व गोष्टींचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. अत्यंत सुंदर आणि समर्पक अशा शब्दांमध्ये या कवितेची मांडणी कवी रवींद्रनाथ टागोर यांनी केलेली आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.